आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. तेरवाड ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष, गंगापूर येथे कधी मिळणार सुविधा? शिरोळ तालुक्यातील तेरवाड ग्रामपंचायतीनं उपनगरांच्याकडे दुर्लक्ष केलंय. 1989 साली गरीब कष्टकरी आणि श्रमिकांची गंगापूर वसाहत ही स्थापन झाली. मात्र वसाहतीतील नागरिक प्रश्न सोडवण्यासाठी पंचायतीचे चांगले प्रयत्न झालेले नाहीत. येथे रस्ते नाहीत, गटारी तुंबल्या आहेत, लाईट नाहीत. देशभक्त रत्नाप्पांना कुंभार, स्वर्गीय सारे पाटील, भाई दिनकरराव यादव यांनी या वस्तीकडे लक्ष दिलं होतं. यानंतर त्या वस्तीकडे कोणत्याच नेत्यानं लक्ष दिलं नाही. ग्रामपंचायतीचं लक्ष नाही, विरोधी पक्ष पाहत नाहीत. महानकारी न्यूजसाठी तेरवाडहून मोहन जमादार. रमेश बागडी, म्हणजे जास्त वसाहत बागड्यांची या ठिकाणी आहे ना? आणि मग इथं तुम्ही डेप्युटी सरपंच म्हणून काम केलंय, मग काय व्यवस्था काय केली नाही गावची या गंगापूरची? जोपर्यंत म्हणजे आमदार सारे पाटील होते, रत्नाबा कंपाल होते, तोपर्यंत काय आमच्या हातनं केलंय. त्यानंतर त्यानंतर काय आता उलास दादा आल्या, त्यांनी थोडं काय समाविष्ट करून गंगापूरसाठी मदत करतो म्हटल्या नसतं करतो म्हटल्या अजून काय केलं नाही.